आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या. मुख्यमंत्री शिंदेंनी 40 आमदारांना सोबत घेऊन मुंबई लुटणाऱ्यांना धुतलं. मुख्यमंत्री शिंदेंसमोर राम कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पूर्ण मुंबई लुटली जाते. गेली 30 वर्ष त्यांनी मुंबईला लुटलं. खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी 40 आमदार घेऊन त्यांना कधी घेऊन टाकलंय. फडणवीसांनी धर्माधर्मामध्ये कलगीतुरा लावण्याचं काम थांबवावं. मिठाचा खडा टाकण्यापेक्षा जातीनिहाय जनगणनेची मागणी पुढे आणावी. खासदार अमोल कोल्हे यांची फडणवीसांवर टीका. माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या पद्धतीनं जाती जाती धर्माधर्माची भांडणं लावण्याचं कलगीतुरा लावण्याचं जे काम आहे हे खरं तर थांबवायला हवं. मिठाचा खडा टाकण्यापेक्षा मला वाटतं तरी जातनिहाय जनगणनेची मागणी ही प्राधान्यानं पुढे आणावी. ओबीसी बचाव परिषदेमधून कार्यकर्ते मनोज जरांगे यांचा निषेध करण्याची तयारी. मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर परिषदेचं आयोजन. संसदेमधील घटनेवर गृहमंत्र्यांनी संसदेमध्ये चर्चा करायला हवी. देशात बेरोजगारीचा मुद्दा महत्वाचा. संघटनेतील घटना ही बेरोजगारीमुळे झाली. संजय राऊतांचा हल्ला बोल. तुम्ही चर्चेपासून का पळ काढ, सांगा ना सत्य काय आहे, ते का घडलं. या मागचं मुख्य कारण बेरोजगारी आणि महागाई आणि बेरोजगारी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. सुरत डायमंड बोर्सचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. पंतप्रधान महाराष्ट्राचा विचार करत नाहीत. राज्यामध्ये जे आहे ते सुरतला कसं नेता येईल याचाच मोदी विचार करतात. सुरत डायमंड बोर्सच्या उद्घाटनावरून शरद पवारांचा मोदींवर निशाणा. देशाचे प्रधानमंत्री इथे काय होते याचा विचार करते. इथे जे झाले ते सुरतला कसं नेता येईल याचा विचार करतात. आणि इच्छापेक्षा मोठा प्रकल्प तिथे होईल अशी काळजी त्या ठिकाणी घेतात. गोंदिया विधानसभा शिवसेना उद्धव ठाकरे गट लढणार. याआधीही गोंदियामध्ये दोनदा शिवसेनेचा आमदार होता. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया. गोंदिया हा मतदारसंघ आता अपक्ष आमदाराकडे आहे आणि मूळ हा मतदारसंघ सेनेचा असल्यामुळं हा मतदारसंघ सेनेकडे राहील आणि सेना लढवेल. मध्य प्रदेशमधील काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी घेत प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांचा राजीनामा. जितू पटवारी यांची आता प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती. तर उमन सिंगार यांची विरोधी पक्षनेतेपदी वर्णी. संसदेमधील घुसखोरी प्रकरणामध्ये महेश कुमावत या 6व्या आरोपीला अटक. दिल्ली पोलिसांची कारवाई. आरोपींचे फोटो नष्ट करण्याचा आणि गुन्हेगारी कट रचल्याचा कुमावत याच्यावर आरोप.